बातमी आहे मुंबईतून गणेशोत्सवासंदर्भात। मुंबईत परळ येथील काळाचौकी विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं 22 दिवस अगोदरच गणेश आगमन झालेलं आहे। 22 दिवस अगोदरच गणपती बाप्पाला आणण्यात आलेला आहे। वेगवेगळ्या प्रकारचे देखावे चलचित्र या ठिकाणी तयार करायचे असल्यामुळे बाप्पाचं आगमन 22 दिवस अगोदरच झालेलं आहे। देवस्थानाच्या प्रतिकृतीत सजावटी मोठमोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पाचं गणेश मंडपात आगमन होताना पाहायला मिळतंय। या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अनिल सावरे यांनी, पाहूया। मात्र आपण पाहिलं तर काळाचौकीचा महागणपती हा चक्क 22 दिवस अगोदर मंडपात जाण्यासाठी सज्ज झालेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी मंडळाच्या काही पदाधिकाऱ्यांनी पण जोडून जाणून घेणार। काय सांगाल आपण, चक्क 22 दिवस अगोदरी बाप्पाची मूर्ती मंडपात आगमन करताय? दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी 20 ते 25 दिवस अगोदर आमच्या गाव महागणपतीचं आगमन होत असतं, कारण मंडपमध्ये आकर्षक सजावट आणि महागणपतीच्या ज्या आरास सगळी जी करायची असते त्यासाठी आम्हाला बाप्पाचं लवकर आगमन करावं लागतं आणि आम्ही देखील प्रतीक्षेत असतो की महागणपती किती लवकर आमच्या मंडपमध्ये विराजमान होईल त्यासाठी आम्ही देखील प्रतीक्षेत असतो। आणि यंदा आम्ही जी महागणपतीची मूर्ती साकारलेली आहे, सिद्धेश दिघोळे मूर्तिकार आहेत, 23.5 फुटाची आज ही मूर्ती या ठिकाणी साकारलेली आहे। विनाधारी ही मूर्ती आहे आणि यासाठी आम्ही गेले वर्षभर याचा आम्ही अभ्यास करत होतो की महागणपती यावर्षीचा कुठच्या रूपामध्ये येणार आणि कुठच्या स्वरूपात त्याचं एक सर्व भक्तांना त्याचं दर्शन होणार याची देखील आम्ही खूप वर्षापासून म्हणजे अनेक वर्षभर आम्ही त्याची प्रतीक्षा करत असतो आणि आज तो दिवस उजाडला आहे आणि महागणपतीचं धमाका जल्लोषात या ठिकाणी आगमन होत आहे। अनिल सावरे, जय मासे न्यूज, मुंबई।